ऑस्कर अकादमीच्या स्कॉलरशिपचे दरवाजे भारतीय युवा फिल्म मेकर्ससाठी खुले झाले आहेत. तर ऑस्कर अकादमीचं ऑफिस मुंबईत सुरू करण्याच्या प्रस्तावालाही अकादमीचा सकारात्मक प्रतिसाद मिळालाय. पाहुयात आमचे प्रतिनिधी प्रशांत नासपुरे यांनी अकादमी अवॉर्डचे भारताचे ज्युरी मेंबर उज्ज्वल निरगुडकर यांच्याशी केलेली ही एक्सक्लुझिव्ह बातचीत. ऑस्कर अवॉर्ड्स अकॅडमीचे ज्युरी मेंबर उज्ज्वल निरगुडकर की ज्यांनी नुकतीच आता ऑस्कर अकॅडमीला भेट दिलेली आहे आणि खूप पॉझिटिव्ह गोष्टी भारतीय सिनेमाच्या दृष्टीने ते घेऊन आलेले आहेत. एक आठवड्यापूर्वीच म्हणजे साधारण 10-8 दिवसापूर्वी माझी ऑस्करच्या ज्या CEO आहेत चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर डॉन हडसन त्यांच्याबरोबर भेट झाली आणि आम्ही खूप वेगवेगळ्या विषयांवर म्हणजे भारताचा ऑस्करमध्ये सहभाग कसा असू शकेल वेगवेगळ्या मार्गांनी ह्याविषयी चर्चा केली. आणखी एक गोष्ट जी तुम्ही खूप इंटरेस्टिंग सांगितलं की बाबा आपल्याकडे ऑस्कर अकॅडमीची जी इंटर्नशिप आहे की त्या इंटर्नशिपमध्ये आपले जे भारतीय डिरेक्टर्स आहेत प्रोड्युसर्स आहेत किंवा वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये ते जे आपल्याकडे फिल्म्स बनवल्या जातात तर तो इंटर्नशिप प्रोग्राम जो आहे इंटर्नशिप प्रोग्राम तर तो आपल्या इथल्या तरुणांना कितपत त्याच्यामध्ये संधी मिळते. एक तर हा खूप नवा प्रोग्राम आहे म्हणजे गेल्या वर्षी सुरू झाला आहे. त्याचं नाव आहे अकॅडमी गोल्ड इंटर्नशिप प्रोग्राम. एकंदर 9 महिन्याचा हा एक छान कार्यक्रम आहे. तो फक्त अमेरिकन लोकांपुरताच मर्यादित होता तर मी त्यांना सांगितलं की भारतसुद्धा हा एवढा मोठा देश आहे आणि इथे खूप वेगवेगळे लोक तरुण मुलं काम करतायत आणि त्यांना पण अशी संधी मिळावी. तर याला पण मला त्यांचं लगेचच खूप चांगलं उत्तर आलं आहे आणि त्यांनी सांगितलं की आम्ही नक्कीच भारताचा समावेश आता पुढच्या प्रोग्राममध्ये करू. मी त्यांना सांगितलं की जर तुमचं लॉस एंजलिस न्यूयॉर्क नंतर अमेरिकेच्या बाहेरचं एकमेव ऑफिस लंडनमध्ये असेल तर त्याच्यापेक्षा मुंबई ही खूप मोठी आहे सिनेमाच्या दृष्टीने कारण इथे आम्ही जवळजवळ 105 वर्ष सिनेमा बनत आहेत. भारतात 1200 वर सिनेमा बनत आहे. त्यांचा प्रतिसाद खूप सकारात्मक होता पण हा निर्णय खूप एक धोरणात्मक पॉलिसी डिसिजन असल्यामुळे त्यांनी सांगितलं की हा आम्ही बोर्ड ऑफ गव्हर्नर्सच्या मीटिंगमध्ये ठेवू. आपल्या प्रत्येक नवीन फिल्म मेकरसाठी म्हणा किंवा इथे जे फिल्म मेकर्स आहेत त्या प्रत्येकासाठी एक वेगळे दरवाजे या निमित्ताने ओपन होतील खुले होतील अशी अपेक्षा करूयात. व्हिडिओ जर्नलिस्ट पंकज मंडलसह प्रशांत अनासपुरे झी मीडिया मुंबई. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.